नाव रोशन पवार आहे आणि आज आपण ज्या पॉईंटवर डिस्कस करणार आहोत तो पॉईंट आहे क्रॉप इन्शुरन्स. ह्याबद्दल बरेच शेतकरी अवेअर आहेत, म्हणजे त्यांना की माहिती नाही की कसा इन्शुरन्स करायला पाहिजे आणि कोणत्या पिकासाठी कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स असतो. तर त्याबद्दल आज आपण पूर्ण डिटेलमध्ये जे महाराष्ट्रातील विदर्भ आणि विदर्भामधील जे त्रस्त शेतकरी आहे की ज्यांना इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स बद्दल काहीही माहिती नाही आहे किंवा कसं करायला पाहिजे ते आज आपण आमचे स्पेशल गेस्ट मिस्टर गजानन बुरघाटे प्रेसिडेंट ऑफ मनोदय समाज कल्याण संस्था त्यांच्याकडून जाणून घेऊया. क्रॉप इन्शुरन्स आहे त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून पूर्णची पूर्ण सखोल माहिती पाहिजे की जेणेकरून शेतकरी त्याचा पूर्णपणे सरकारी जे म्हणजे फायदे असतात किंवा जे अनुदान वगैरे मिळते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही आम्हाला द्या. नमस्कार. मुळामध्ये ज्या संस्थेचा तुम्ही परिचय करून दिला ती मनोदय समाज कल्याण संस्था मागील 2001 पासून आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात विदर्भातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही संस्था काम करते आणि 2001 पासून हे काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांचा शेतीचा जो अनुशेष आहे हा महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जास्त असताना विदर्भामध्ये विदर्भ इंटरनॅशनल लेवलवर जो विदर्भाची बदनामी ज्या गोष्टीने झालेली आहे ते तुम्हाला माहितीच असेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रदेशामध्ये होत आहे आणि हे केवळ विदर्भासाठीच नाही तर हे केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर आपल्या देशासाठी सुद्धा एक लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे की जो या देशाचा पोशिंदा ज्याच्या भरोशावर आपण असं बघतो की हे सर्व जग चालते तो शेतकरी लोकात करून तो शेतकरी आज या ठिकाणी मरतो आहे गळफास लावून घेतो आहे आणि या विदारक परिस्थितीतून आपल्याला या शेतकऱ्याला बाहेर काढायचं आहे आणि या शेतकऱ्याला जर विदारक परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. पण दुर्दैवाने ही स्थिती विदर्भामध्ये दिसत नाही. विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांच्यावर ही म्हणून जबाबदारी आहे की शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या अनुषंगाने असलेल्या योजना पोहोचल्या पाहिजे तर तेच लोक या संदर्भामध्ये आपण काय म्हणूया त्यांना की त्यांची एक अनास्था या माध्यमातून दिसते आपल्याला आणि मग म्हणून आम्ही संस्थेच्या माध्यमातून असा विचार केला की शेतकऱ्यांच्या माध्यम आम्ही असा विचार केला की आता याच्या माध्यमातून आपल्याला बाहेर कसं काढता येईल शेतकऱ्यांना या विवंचनेतून आपल्याला बाहेर कसं काढता येईल शेतकऱ्यांच्या शेतीचे जे प्रश्न आहेत ते आणखी आपल्याला सुलभ कसे करता येईल सुलभता कशी येतील आणि तुम्हाला माहित असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सुरुवात ही आंध्र प्रदेशमधून झाली आणि आंध्र प्रदेशमधून नंतर विदर्भामध्ये महाराष्ट्रामधून पसरलं आणि आता तर पंजाबमध्ये सुद्धा मागच्या वर्षी 1600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वाटते हा शेतकऱ्या आत्महत्यांचा जो काही प्रश्न आहे हा एकूण शेतीशी निगडीत असा प्रश्न आहे. कारण ज्या ठिकाणी फर्टाईल सोयल ज्याला आपण म्हणतो सुपीक माती सुपीक जमीन सुपीक माती आणि सुपीक जमीन ज्या प्रदेशामध्ये आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आपण असा तर्क लावत असतो की ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी उत्पादन जास्त निघते आणि परिणामी मग शेतकऱ्याला उत्पन्न जास्त मिळते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या का करतात. मुळात हाच प्रश्न आपल्याला समजून घेण्यासारखा की सुपीक माती असताना जास्त उत्पादन होत असताना सुद्धा शेतकरी का आत्महत्या करतो का मरतो आहे. मला आम्ही जो काही अभ्यास केला त्या अभ्यासावरती असं आमचं लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या झाल्या त्यावेळेस 38 इन्स्टिट्यूशन याचा अभ्यास केला आणि 38 इन्स्टिट्यूशनने आपले अभ्यास महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला सुपूर्द केले आणि हे केल्याच्या नंतरही शेतकऱ्यांची आत्महत्या मात्र काही थांबल्या नाही. त्याच्यानंतर केंद्र शासनाने एक डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. डॉक्टर स्वामीनाथन आयोगाने सुद्धा काही शिफारशी केंद्र शासनाला केल्या. केंद्र शासनाने त्या शिफारशी स्वीकारल्या त्याच्यावर मात्र अंमलबजावणी केली नाही. अद्यापपर्यंत त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. पण मात्र शेतकऱ्याचे कष्ट आणि हा थोडासा याचा परिणाम शेती संकटाचा कमी व्हावा म्हणून एक पॅकेज मात्र जाहीर केलं. पण त्या पॅकेजचा फायदा आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्याला फारसा झालेला आम्हाला दिसत नाही आणि म्हणून आम्ही आता सध्या गेल्या 6 महिन्यापासून असा विचार करतो की शेतकऱ्याला या परिस्थितीतून जर बाहेर काढायचं असेल तर या शेती संकटातून बाहेर काढायचं असेल एक मार्ग आम्हाला दिसतो आहे आणि तो आहे पीक विमा क्रॉप इन्शुरन्स. तुम्हाला माहित असेल की पीक विमा हा सर्व शेतकरी म्हणजे दलदली काढतात. महाराष्ट्रामध्ये पीक विमा बद्दल शेतकऱ्यांना
माहिती आहे. बरेच शेतकरी असे ग्रामीण भागातले आमच्या अशा विदर्भामध्ये की त्यांना पीक विमा म्हणजे काय, त्याच्या स्टेप्स काय आहेत, त्याच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटेशनची प्रोसेस काय, त्याच्यासाठी कुठली यंत्रणा काम करते याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. माहिती नाही. आणि त्याच्यामुळे क्रॉप इन्शुरन्सचा जो फायदा इथल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे त्या पद्धतीने तो या शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी इथला शेतकरी आर्थिक संकटामध्ये येतो आहे. आणि एकूण याचा या सर्वांचा परिणाम आपण बघतोय की दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा हा वाढतोच आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतोय म्हणजे काय, तर आमच्या तेवढ्या माता भगिनी विधवा होत आहे, मुलं आपल्या पित्याला पोहोचले होत आहे. पण हा प्रश्न गंभीर आहे. शासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं जेणेकरून आमच्या माता भगिनी उद्या ज्या विधवा होणार आहेत, आमच्या माता भगिनींचे जे लहान मुलं उद्या जे पोरके होणार आहेत ते होणार नाही. आणि म्हणून आम्ही विदर्भामध्ये विदर्भाचा मागासलेला अनुशेष घेऊन काढण्यासाठी जे या ठिकाणी एक विदर्भ विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे, त्या विदर्भ विकास महामंडळामार्फत आम्ही एक अभ्यास करण्याचं योजलेलं आहे की विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत आणि 11 जिल्ह्यांमध्ये 2 विभाग आहेत, एक नागपूर विभाग आणि दुसरा अमरावती विभाग. दोन्ही विभागामध्ये एक मूलभूत फरक आहे. तो फरक हा आहे की आपल्याला माहित असेल की एक नागपूर विभाग म्हटलं की धान उत्पादक तो विभाग आहे आणि अमरावती विभाग म्हटलं तर अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक अगोदर कापसाची शेती करायचे पिकवायचे आणि आता सोयाबीन बेल्ट म्हणून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळलेले आहे. तर या दोन्ही भागामध्ये पीक विम्याची गरज तशी वेगवेगळी आहे. जे काही आमच्या माहिती आहे त्या माहितीनुसार नागपूर विभागामध्ये विम्याचं प्रमाण तसं कमी आहे. म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पीक विम्याचं प्रमाण त्या पद्धतीनं कमी आहे, तुलनेमध्ये कमी आहे. अमरावती विभागामध्ये त्या माध्यमातून जास्त. तर हा का जास्त आहे, इकडे का जास्त आहे आणि तिकडे का कमी आहे? कारण तिकडे धान उत्पादक शेतकरी आहे. धान उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आहे. धान उत्पादक शेतकरी सुद्धा आंदोलन करतोय, तो आपल्या मागण्या मांडतोय, तो सरकारसोबत भांडतोय की माझ्या मला धान उगवायला परवडत नाही, धानाला माझ्या योग्य भाव नाही. सगळीकडे सारखेच प्रश्न आहेत. म्हणजे पूर्व विदर्भ असो की पश्चिम विदर्भ असो, दोन्ही इकडचे जर प्रश्न पाहिले आपण तर शेतीच्या अनुषंगाने किंवा पिकाच्या अनुषंगाने प्रश्न सारखेच आहे. पण हे सारखे प्रश्न असताना जे काही नैसर्गिक आपत्ती येते किंवा आता आपण पाहता की जंगली जनावरांचा सुळसुळाट फार वाढलेला आहे, हरली हरणं असतील, डुकरं असतील, रोई असतील, तर यांच्यामुळे पीक उद्ध्वस्त होणं किंवा आमचे जे सुरुवातीचे मिक्स क्रॉपिंग पॅटर्न जे होता, म्हणजे मिश्र पीक पद्धती जी होती, आम्ही तूर पण घेत होतो, आम्ही मूळ पण घेत होतो, आम्ही उडीद पण घेत होतो, आम्ही म्हणजे 3 क्रॉप कापूस पण घेत होतो, आतापर्यंत आपण घ्यायचो, आम्ही तीळ पण लावत होतो, आम्ही ज्वारी पण लावत होतो, आम्ही वेगवेगळ्या पाटे पण टाकत होतो, बरबटीचा पाटा वेगवेगळा, आम्ही वान पण त्या ठिकाणी लावत होतो, मोतीचूर पण लावत होतो. पण आता मात्र या वन्य प्राण्यांच्या संसामुळे आणि या सगळ्या एकूण या नैसर्गिक आपत्तीमुळे आता त्या पद्धतीची पीक पद्धती ज्याच्यामुळे की कुटुंबामध्ये एक अन्नसुरक्षितता होती ती अन्नसुरक्षितता आता संपुष्टात आलेली आहे. आणि म्हणून मग या संकटातून, म्हणजे वन्य प्राण्यांचं संकट असेल आणि नैसर्गिक संकट असेल, या संकटातून आपल्याला जर शेतकऱ्यांना काही बाहेर काढत असेल तर पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्याला एक मार्ग या ठिकाणी दाखवू शकतो. आणि म्हणून हा पीक विमा नेमका काय आहे हे आपण जरा आपण समजून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या मार्फत सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर विदर्भ विकास मंडळ जे आहे नागपूरला, त्यांच्या मार्फत आम्ही एक अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तो अभ्यास आहे की गावामधले जे काही वेगवेगळे शेतकरी आहेत, काही शेतकऱ्यांनी बँकेमार्फत कर्ज क्रॉप लोन जे शेतकरी घेतात तर बँक डायरेक्ट क्रॉप लोन मधून त्यांचं क्रॉप इन्शुरन्स पैसे मायनस करतात. पण हे मायनस करतात पण याचा कुठलाही पुरावा त्या शेतकऱ्याकडे नसते. जसे आपल्याला आपण काही मिळत नाही, आपण जसं एखादी पॉलिसी इन्शुरन्स काढतो तर पॉलिसी आपल्याला मिळते, पण त्याची पॉलिसी वगैरे त्यांना मिळत नाही. किंवा बँकेला जर विचारलं की बाबा तुम्ही पैसे किती एकराचे कापले, कोणत्या क्रॉपसाठी कापले, याच्यामधून परतावा आम्हाला किती मिळणार आहे, बँक सुद्धा आपल्याला काही माहिती देत नाही. ते म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही, तुम्हाला वर विचार. आपण त्यांना विचारलं की वर विचारायचं म्हणजे कुठे विचारायचं, कोणाला विचारायचं, ते पण ते आपल्याला सांगत नाही. ते म्हणतात की आम्हाला काही माहित नाही या बाबतीमध्ये. दुसरा एक शेतकरी आहे आमच्या गावामध्ये राहणारा, तो म्हणतो की नाही मला विमा करायचा, जो मला विमा करायचा आहे. आणि मग तो शेतू केंद्रासमोर लाईन लावतो आणि ऑनलाईन मध्ये सगळी प्रोसेस करतो. आणि नेमकं यावर्षी काय झालं की एक विदर्भामध्ये यावर्षी पाऊस कमी आला,
आणि पीक विम्याची गडबड मागच्या महिन्यामध्ये शासनानं सुरू केलं की पीक विमा भरा, आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोडशेडिंग सुरू झालं, 10-12 तास दिवसाला लाईन नसायची, आणि त्यामुळे लोक फार गोंधळून गेले होते की मला इन्शुरन्स करायचा आहे पण आता मी कसा करणार, लाईन नाही आहे, तिकडे ऑनलाईन सगळी प्रोसेस बंद आहे. तर खूप लोकांना याचा त्रास झाला, खूप शेतकरी वंचित राहिले, ते कळू नाही शकले. कळू नाही शकले. दुसरं त्याच्यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंटेशन आहे, प्रोसेस आहे, हे खूप किचकट आहे. त्याच्यामुळे शेतकरी ते सगळे कागदपत्र जमा करण्यामध्ये त्याचे एक दमशाक होते. अगोदरच बिचारा नैसर्गिक सुलतानी संकटाने आणि आसमानी संकटाने तो राष्ट्रीय असताना त्याच्या पाठीमागे हे दाखले. बरं, हे लोक एका ठिकाणी मिळत नाही, तलाठी एका ठिकाणी भेटत नाही, तो ग्रामसेवक एका ठिकाणी भेटत नाही, तो कृषी सहाय्यक जागेवर नसतो, तालुका कृषी अधिकारी म्हणतो की मी दौऱ्यावर आहो, त्याच्यामुळे त्यांनी विचारायचं कुठे, जायचं कोणाकडे, हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळे कागदपत्र करण्यामध्ये हे सगळे दमचाक त्याचे होते, आणि हे सगळे दमचाक केल्याच्या जाते ऑनलाईन वर, त्यावेळेस नेमकी लाईन गेली असते. आणि त्याला विचारतो, अरे बाबा हे माझं क्रॉप इन्शुरन्स काढा, तो म्हणते साहेब लोडशेडिंग आहे, लोडशेडिंग संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे दिवस दिवसभर आमचे शेतकरी जेवण खावण न करता सकाळी उठून तसंच आंघोळ न करता माझा नंबर लागला पाहिजे, आज इन्शुरन्स झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लाईन लावतो, आणि निराशेपोटी तो आपल्या रिकाम्या हाताने घरी परत येतो. ही परिस्थिती या विदर्भामध्ये आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे. म्हणून एकूण त्याला काय त्रास झाला त्याचं काय म्हणणं आहे हे पण या अभ्यासामध्ये आपण समजून घेणार आहोत. बरं, तिसरा जो आमचा एक शेतकरी आहे जो म्हणते की मी विमा काढत नाही, मला विम्याबद्दल काही माहिती नाही आणि विम्याचे काही फायदा होत नाही, तर तो का असा म्हणतोय, तो का विमा काढत नाही, हे पण आपल्याला शेतकऱ्यांसोबत बोलून त्याच्यासोबत डिस्कशन करून आपल्याला समजून घ्यायचं. गाव पातळीवर एक विविध सेवा सहकारी सोसायटी असते, त्याचे काही सदस्य असतात किंवा काही अध्यक्ष असते गावामध्ये, तर त्यांचा रोल तोच आहे. शेतकऱ्यांना कर्ज सुविधा आणखी सुलभ कशी होईल, शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या शेतीसाठी सुविधा कशा निर्माण करून, पीक विमा ही एक सर्व्हिस आहे, ती सेवा सुद्धा आणखी त्याच्यापर्यंत कशी पोहोचू, तर त्यांना सुद्धा आम्ही विचारणार आहोत याच्यामध्ये की त्यांची भूमिका ते कशा पद्धतीने निभावतात, त्यांचा काय रोल आहे एकूण या प्रक्रियेमध्ये, त्यांना काय वाटतं की क्रॉप इन्शुरन्सची प्रक्रिया आणखी सुलभ होण्यासाठी काय त्यांनी सूचना शासनाला कराव्या. आणखी एक रोल जो आहे तो तुमचा कृषी सहाय्यक, कारण कृषी सहायकाच्या सगळ्या सह्या आणि ह्या सगळ्या गोष्टी कागदपत्र लागत असतात. व्हिलेज पातळीवर असतो का गाव पातळी? गाव पातळीवर, गाव पातळीवर असतो. एका कृषी सहायकाकडे साधारणतः 3-4 गाव, 5 गाव ॲट ए ग्लान्स अशा पद्धतीने असतात, आणि तो गाव पातळीवर शेतकऱ्यांना हे सर्व करण्यासाठी मदत करतो. दुसरा एक आहे आमचा महसूलचा कर्मचारी जो आपण तलाठी म्हणतो, तर तो तलाठ्याकडे 7-12 ह्या सगळ्या गोष्टी असतात. गावाचा जो प्रमुख आपण ज्याला म्हणतो तो सरपंच लोकप्रतिनिधी सुद्धा आहे, गावाचा प्रधान नागरिक तो आहे, आणि त्याची भूमिका, कारण लोकांनी लोकांना हे सगळं सुविधा निर्माण करून देण्याचं काम, आता तर थेट सरपंचाची निवडणूक जनतेतून होत आहे, त्याच्यामुळे आता आणखी जबाबदारी सरपंचाची वाढलेली आहे, तर वाढलेल्या जबाबदारीनुसार त्यांचं एकूण या प्रक्रियेकडे कसं लक्ष आहे, ते कसं बघतात याच्याकडे, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. तसंच आपल्या पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे सभासद असतील, त्यांना सुद्धा भेटून आपण हे क्रॉप इन्शुरन्सचे प्रोसेस आपण समजून, त्यांच्या काय सूचना आहे त्या सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. हे तर समजून घेणार आहोत. हे गाव पातळीवरची झालं, पण तालुका पातळीवर सुद्धा तालुका कृषी अधिकारी आहे राज्य शासनाचा, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आहे डीओ साहेब आहेत, महसूलचे महसूल अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आमचे तहसीलदार त्या ठिकाणी काम पाहत असतात. यांचा रोल ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, याची गतिमानता वाढवण्यासाठी, याची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांचा रोल काय आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना सुद्धा आपण घेऊन घेणार आहोत, आणि शासनाला आपण या सुविधा करणार आहोत. जिल्हा पातळीवर सुद्धा एक रोल आहे, जिल्हा पातळीवर एक लीड बँक असते, जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बँकांची एक शिखर बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते. या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी नाबार्ड नावाची एक बँक आहे, नाबार्डचे जे डीडीएम आहे त्यांची पासून आपण समजून घ्यावं त्यांचा रोल, त्यांचं ते कसं मॉनिटर करतात एकूण प्रोसेस, एकूण डॉक्युमेंटेशन प्रोसेस, डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने या सगळं एकूण प्रोसेस. नाबार्ड म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी आहे की सरकार? केंद्रीय सरकार, बँकर्स बँक आहे, बँकर्स आहे, नॅशनल अॅग्रिकल्चरल असं काहीतरी पुण्यामध्ये आहे वाटतं, म्हणजे भारताच्या पातळीवर एक रिझर्व्ह बँक आहे, रिझर्व्ह बँकेच्या अंडरमध्ये नाबार्ड आहे, आणि नाबार्डच्या अंडरमध्ये ह्या सर्व बँका, राष्ट्रीयकृत बँक, कमर्शियल बँक आणि कॉपरेटिव्ह बँक, स्पेशली फक्त ती अॅग्रिकल्चर सेक्टरसाठी काम करते, अॅग्रिकल्चर सेक्टरसाठी, आणि विविध ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन, या बँकांवरचं नियंत्रण, या स्वरूपाचं काम, मॉनिटरिंगचं काम विशेषतः नाबार्ड
आणि जिल्ह्यामध्ये एक लीड बँक पण असते या सर्व राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका आणि तुमच्या ज्या काही कॉर्पोरेट बँका यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दर 3 महिन्यांनी त्यांची एक बीएलबीसी ब्लॉक लेवल कोऑर्डिनेशन मिटिंग होते. तर लीड बँकेचा सुद्धा एकूण याच्यामध्ये जो काही रोल आहे. त्याच्यानंतर जी प्रत्येक जिल्ह्यासाठी इन्शुरन्स एजन्सी सुद्धा वेगळी आहे. क्रॉप इन्शुरन्स काढणारी तर ती प्रायव्हेट असते का सरकारीच असते किंवा बँकेमध्ये ती लिंक नाही ती प्रायव्हेट आहे. जसं आता रिलायन्स आहे तर अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या एजन्सी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी क्रॉप इन्शुरन्स हा जो हे आहे तो हा आपण प्रायव्हेट माध्यमातून पण आपण जनरेट करू शकतो. नाही शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सी ओके आणि शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सी आहे आणि ज्या इन्शुरन्स एजन्सी आहेत त्यांचे इन्शुरन्स एजंट आहेत. ओके म्हणजे तालुका पातळीवर पण आहेत आणि जिल्हा पातळीवर पण आहेत पण त्यांचं कधी दर्शन होत नाही. लोकांना दिसलं नाही दिसलं कधी बँकांमध्ये दिसलं नाही. एकूण त्यांना सुद्धा आपण भेटून त्यांना सुद्धा त्यांचा रोल काय आहे त्यांनी त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे लोकांना जो काही त्रास होतो आहे याच्याबद्दल कसा कमी करता येईल ऑनलाईन प्रोसेस आणखी सोपी कशी करता येईल. आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी त्याला त्याचे जनावर माहित आहे त्याला त्याची गाय माहित आहे त्याला त्याची बकरी माहित आहे त्याला हे ऑनलाईनची प्रोसेस काय त्याला माहित असणार. तो शिकलेलो नाही आहे अळणी आहे आणि त्याला तुम्ही या कॉम्प्युटरच्या लाईन मध्ये उभा करून दिला तर हे याचे काय सोपी आणखी प्रोसेस असू शकते. इन्शुरन्स एजंट झाले त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतात त्यांची काय भूमिका आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे सीओ असतील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती आहेत. त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जे मुख्य महसूल अधिकारी जिल्हाधिकारी साहेब आहेत जिल्हाधिकारी साहेबांची सुद्धा एकूण या संदर्भात काय भूमिका आहे त्यांच्या रोल्स काय रिस्पॉन्सिबिलिटी काय त्या सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि मग हा संपूर्ण अभ्यास आपण 11 जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि 11 जिल्ह्यांमधून येणारे जे काही रिकमेंडेशन आहे याचा एक कंपायलेशन रिपोर्ट तयार करून त्या कंपायलेशन रिपोर्ट तयार करून त्याच्यामधून आलेले जे काही कॉन्क्रीट रिकमेंडेशन असतील ह्या पण महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाला सुपूर्द करणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर अशा पद्धतीचे बदल या क्रॉप इन्शुरन्स मध्ये शासनाने अंगीकारावेत जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी हा क्रॉप इन्शुरन्स कडे वळेल. जास्तीत जास्त मी असं म्हणेल की सर्वच्या सर्व शेतकरी क्रॉप इन्शुरन्स काढतील आणि त्यांना जर असा नैसर्गिक आपत्ती आली किंवा जंगली जनावरांपासून अशा काही आपत्ती आली तर त्यांना त्याच्यापासून संरक्षण मिळेल. म्हणजे शेतीला संरक्षण मिळण्यासाठी ही खूप महत्वाची योजना आहे. केंद्र शासनाचं मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. राज्य शासनाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजना या नावानं देश पातळीवर ही खूप मोठी एक क्रांतिकारी योजना सुरू केलेली आहे. तर आमच्या शेतकऱ्यांपर्यंत ही क्रांतिकारी योजना पोहोचावी म्हणून आमचं शासनाला या ठिकाणी आम्ही एक निवेदन करू इच्छितो की शासनाने याच्यामध्ये या 11 जिल्ह्यातून आलेले जे काही रिकमेंडेशन असतील याच्यावर निश्चितच विचार करावा जेणेकरून आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आमच्या विदर्भातला शेतकरी शेती संकटातून बाहेर येईल. एवढंच मला या निमित्तानं शासनाला सांगायचं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक संदेश द्यायचा आहे की शेतकरी मित्र आपण दरवर्षी पीक विमा काढलाच पाहिजे आणि पीक विम्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला मिळेल यात शंका नाही कारण शासन आपल्या सोबत आहे. शासन शेतकऱ्यांचं आहे शासन आपलं आहे त्याच्यामुळे शासन निश्चितच आपल्या सगळ्या प्रश्नांची दखल घेईल असं मला या ठिकाणी नमूद करायचं. थँक्यू बुरघाटे सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची आणि मोलाची ठरणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.